हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन मानसी. तर आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा, इन्स्टंट रवा ढोकळा. हा ढोकळा तुम्ही म्हणजे सकाळी ब्रेकफास्टमध्येही खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता, किंवा मधल्या वेळेसही अगदी झटपट बनवून खाऊ शकता. खूपच इझी आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी असा हा ढोकळा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ लोड होईल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल. तर आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे 1 कप बारीक रवा. तर इथे हा 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, थोडा जाड असेल, तर त्याला मिक्सरला एकदा फिरून घेतला तरीही चालेल. 1/2 कप ताजे दही घेतले आहे आणि इथे 2 चमचे मिरची आणि आलं हे मिक्सरला चांगले बारीक वाटून घेतलेले आहे. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहेत. एक पसरट भांडे घेतले आहे, त्याच्यामध्ये हा रवा काढून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये हे 1/2 कप दही घेतलेले आहे ते मिक्स करूयात आणि मग हे मिरची आणि आले जे वाटलेले आहे तेही घेऊयात आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करायचे आहे. त्याच्या अगोदर याच्यात 1 चमचा तेलही घालायचे आहे, जेणेकरून आपला ढोकळा आहे तो मस्त स्पॉन्जी बनेल. आता आपण हे सर्व एकत्र ढवळून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग या मिश्रणाला आपण 10 ते 15 मिनिटं झाकून असेच ठेवायचे आहे, जेणेकरून रवा आहे तो दही ऑब्झर्व करेल आणि चांगला मऊ होईल. तर सर्व असं एकत्र हलवून घेतल्यावर झाकण ठेवून आपण ह्याला 10 मिनिटं असेच ठेवून देऊया. आता 10 मिनिटांनंतर आपण चेक करूयात. तर रवा चांगला दह्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे, मिश्रणही पहा घट्ट झाले आहे, रवा आणि दही चांगले शोषून घेतलेले आहे. तर आता यात थोडे थोडे करून पाणी घ्यायचे. इथे मी एक वाटी पाणी घेतले आहे, पण ते पूर्ण न घालता 1-1 चमचा पाणी घेत घेत आपण हे मिश्रण थोडे हलके करून घ्यायचे, हलवत हलवत. पुन्हा थोडंसं 1 चमचा पाणी ॲड करते, पुन्हा सर्व नीट हलवून घेऊयात. पण एकदम पातळ आपल्याला हे बॅटर नाही बनवायचे आहे. आता असं चमच्याने हलवत हलवत आपल्याला लगेच समजेल की मिश्रण आपले कसे हलके झालेले आहे. म्हणजे जरा आता यात चवीपुरते मीठ घेऊयात पहिला आणि मग पुन्हा 1 चमचा पाणी ॲड करूयात आणि असे स्टेप बाय स्टेप हे मिश्रण आपण हलवत जाऊयात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कन्सिस्टन्सी कशी आहे ती. तर आता हे चांगलेच हलके झाले आहे. आता आपण यात ॲड करणार आहोत इनो. तर इनो मार्केटमध्ये जसं एक ब्ल्यू कलरचं पॅकेट आणि हे ग्रीन कलरचंही मिळतं, तुम्ही कोणतंही पॅकेट यूज केलात तरी चालेल. 1 कप रव्यासाठी आपल्याला पूर्ण 1 पॅकेट वापरायचे आहे. तर हा संपूर्ण इनो ह्यात काढून घेऊयात आणि हा लगेच ऑब्झर्व होण्यासाठी त्यात 1 चमचा पुन्हा पाणी घेऊयात. बस आता ह्याच्यावर म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला पाणी लागणार नाही आणि लगेचच ते ढवळून घ्यायचे, जेणेकरून आपले बॅटर लगेच हलके होते. एकाच डायरेक्शनमध्ये ह्याला जास्त फेटायचे नाही आहे. आता फक्त तो इनो मिक्स होण्यापर्यंत आपल्याला फेटायचे आहे आणि लगेच आता आपण ह्याला वाफायला ठेवणार आहोत. तर वाफायला ठेवण्यासाठी तुम्ही पसरट भांडे किंवा कुकरचा डब्बा असा पसरट असतो तोही घेऊ शकता. माझ्याकडे इथे हे बेकिंग ट्रे आहे, त्याचा वापर करणार आहे. तर त्याला तेलाने पूर्ण ग्रीस करून घेणार आहे मी ग्रीसिंग ब्रशने, जेणेकरून आपला ढोकळा निघताना पटकन निघेल. तर संपूर्ण कडा तेलाने व्यवस्थित लावून घेते आणि लगेचच त्यात आपण हे बॅटर आता काढून घ्यायचे आहे. स्पॅटुलाच्या साह्याने सगळे तुम्ही काढून घ्या आणि आता ह्याला 1-2 वेळा डॅप करूया, जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आता आपले रेडी आहे. आता ढोकळा वाफण्यासाठी इथे पसरट भांडे घेतलेले आहे किंवा तुम्ही एकदा जाड बुडदाचा टोपही घेऊ शकता. त्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण 10 मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफायला लागणार आहे. त्यात एक रिंग ठेवली आणि त्याच्यावर मग हे रेडी केलेला ट्रे ठेवून देऊया आणि त्याला त्याच्यावर झाकण ठेवूया. तर 10 मिनटं आपण ह्याला वाफ देणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी इथे हे पॅक करते, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही, जो होल होता तो.
आणि 10 मिनिटांनंतर आपण चेक करूयात। तर पहा मस्त रवा हा ढोकळा आपला फुललेला आहे, रवा ढोकळा। पण तरीही आपण एकदा चाकूने चेक करूयात की आपला ढोकळा आतपर्यंत शिजला आहे की नाही। चाकू व्यवस्थित प्लेन बाहेर आलेला आहे म्हणजे आपला ढोकळा शिजलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करूयात आणि ह्याला व्यवस्थित पूर्ण रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊयात। आता हा थंड झालेला आहे, ह्याला बाहेर काढून घेऊयात। तर चाकूच्या सहाय्याने पहिले त्याच्या कडा आहेत त्या मी लूज करून घेते आणि मग हा काढून घेऊयात आणि मग ह्याच्यावर आपण मस्त फोडणी घालायची आहे। तर पहिला फोडणी घालण्याअगोदर मी ह्याला असे कटिंग करून घेते। तुम्ही नंतरही फोडणी घातल्यानंतरही कट करून घेऊ शकता, पण असे कट करून घेऊया। तुम्हाला जसे छोटे मोठे जसे पीसेस हवे असतील तसे कटिंग करून घ्या। तुम्हाला दाखवते कसा स्पॉन्जी आणि कसा जाळीदार ढोकळा झालेला आहे। खूपच छान लागतो आणि खूप परफेक्ट ढोकळा बनतो हा। तर फोडणीसाठी 2 चमचे तेल घेऊयात। तेल गरम झाले की लगेच त्यात मोहरी टाकूयात। मोहरी तडतडली की जिरे टाकूयात, कढीपत्ता टाकूया आणि 2-3 हिरव्या मिरच्याही टाकूया। थोडीशी चिमूटभर साखर, गॅसची फ्लेम मी बंद केली आहे, आणि हिंग आणि थोडेसे पाणी टाकूया। आता ही फोडणी पूर्ण थंड झाली की मग आपण ढोकळ्यावर घालणार आहोत। तर आता ढोकळ्यावर हे सर्वत्र ही फोडणी आपण पसरून घेऊया। तुम्ही हवं तर या फोडणीमध्ये थोडे तिळही टाकू शकता, त्यानेही म्हणजे ढोकळ्याचा लूक पण खूप छान येतो आणि छान लागतो ढोकळा। आता सर्वत्र हे पसरून घेते। आता आपण थोडी साखरही टाकली आहे जेणेकरून थोडासा आंबट गोड असा आपला ढोकळा लागेल। आणि असे हे फोडणी पसरवल्यामुळे आपला ढोकळा थोडा आणखीन स्पॉन्जी होईल, खाताना तो खूप अजून छान लागेल, थोडा त्यात ओलसरपणा येईल म्हणून। मग सर्वत्र पसरून हा ढोकळा तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता आणि सॉससोबतही खाऊ शकता। मुलांनाही हा ढोकळा खूप आवडेल। तर आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह।